रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दे भाई। आपने ताज कई आपका बाकी सगले वाशा गुलाम कुत्रे भुगतत पार्टी धक्त सगले समर अभी मजा आएगा ना भिड़ो। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। भावनो डेमो वीडियो आवड़ला असेल तर वीडियो लाइक करा, आवड़ला असेल तर डिसलाइक करा। भावनो बिंदास काही विषय नाही, फक्त वीडियो तुम्हाला कसा झालाय कमेंट करून नक्कीच सांगा। आवडला की नाही, काय कमी पडलंय ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगा भावनो। तर पुढचे नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला खतरनाक प्रकारे आणेल भावनो। काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की विचारा। मटेरियल डाउनलोड करण्यास काय प्रॉब्लेम असेल तर काय विषय नाही भावनो, फक्त चॅनलला जे ते सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर अशा पद्धतीचा खतरनाक व्हिडिओ आपण आजच्या स्टेटसमध्ये बनवणार आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे भावनो। तर व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका भावनो। काय स्किप वगैरे केलं तर तुम्हाला समजणार नाही। तर तुम्ही जे ते आपले अलर्ट मोशन आणि जे मटेरियल असणार ते वेबसाईटवरून अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या भावनो। तर बेटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने इम्पोर्ट केल्यानंतर अलर्ट मशीनमध्ये आपला बिटमार प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने इंटर व्हायचं आणि प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन भावनो तुम्हाला इथून एक इमेजेस ॲड करून घ्यायचं भावनो। हा वाला इमेजेस मी घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या स्वतःचा इमेजेस पण घेऊ शकता। तर त्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा पद्धतीने लांब करून घ्यायचं भावनो। तर इथपर्यंत झाल्यानंतर भावनो तुम्हाला प्रोसेस जी आहे ती आपल्याला पहिल्यांदा एक बीट पडेल भावनो, ती बीट सोडून 4.25 बीटला येऊन तुम्हाला मदत ऑप्शन जाऊन याचे जे ते दोन पार्ट करून घ्यायचे आणि दोन पार्ट झाल्यानंतर भावनो तुम्हाला इथून एक ब्लॅक साईड ओपन जी ॲड करून घ्यायची आपली ॲटिट्यूड जे ते मी प्रत्येक बारला बनवतच असतो आणि देतच असतो भावनो। अशा पद्धतीची ब्लॅक शॉर्ट पेन जी ॲड करून घेतल्यानंतर भावनो अशा पद्धतीने बॉर्डर पेनची पण ॲड करून घ्यायचा आणि त्याला पण व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत त्यावरती टच करून अशा पद्धतीने ऑप्शनमध्ये जाऊन टच करून अशा पद्धतीने लावून घेतल्यानंतर भावनो प्लस आयकन आणि मीडियामध्ये जाऊन जे आजचे आपल्या डायलॉग पेन जी असणार आहे ॲटिट्यूड डायलॉग पेन जी ती डायलॉग पेन जी अशा पद्धतीने ती ॲड करून घ्यायची भावनो। मॉनिटरमध्ये आल्यानंतर त्या थोडंसं तुम्हाला झूम वगैरे जसा हवं तसं तुम्ही करू शकता भावनो, ॲडजस्टमेंट करून घ्यायची तुम्ही तुमच्या स्वतःची जे अशा पद्धतीने सेट केल्यानंतर भावनो तुम्हाला आता काय नाही ते बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या सेकिपट प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला जो आता पहिल्या इफेक्टवरती टच करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं आणि थिएटर जाऊन कॉपी पट करून बॅक यायचं। बॅक आल्यानंतर भावनो मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये येऊन जो आपला पहिला इमेजेस असणार आहे ज्याचे आपण जे ते दोन पार्ट केले होते पहिल्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि थिएटर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा। व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा भावनो, स्किप करू नका। तर अशा पद्धतीने दुसऱ्या इमेजवरती टच करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि थिएटर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आणि जे बाकीच्या चार लेयर असतील ते चार लेयर तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं भावनो। इथे मी तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो, अशा पद्धतीने सिलेक्ट करून या कॉपीच्या ऑप्शन जाऊन तुम्हाला इथून जे ते फोर्थ लेयर जे ते कॉपी करून घ्यायचं भावनो इथे बघू शकता। तर हे जे ते कॉपी केल्यानंतर भावनो तुम्हाला बॅक होऊन आपल्या मेन बिटमार प्रोजेक्टमध्ये येऊन जो आपला लास्टचा जो इमेज असेल त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। तर हा इफेक्ट जिथे अशा पद्धतीने लागून जाईल आणि फर्स्ट पोझिशनला येऊन यावर ऑप्शन जाऊन तुम्हाला जिथून इथून जे ते पेस्ट लेअर करून घ्यायचं भावनो। अशा पद्धतीने पेस्ट लेअर केल्यानंतर पूर्णपणे स्टेटसपर्यंत ओढून ऑटोमॅटिक दिलेलं आहे भावनो, काय विषय नाही। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला जे ते सबस्क्राईब करा। शो करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरच्या आयकॉनवरती टच करून खाली एक सुविधा बटणावरती टच करून जो आपला स्टेटस आहे ते आपल्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा। तर भाऊ व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला आता एक लाईक करा, जे कोणी चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका भाऊ। आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती नक्की व्हिडिओ आणू। तर भाऊ आजच्या वेळी तिथं भेटू एका नवाने आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।